सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। इंसान कर दिया हिंदू हो या कोई आपला समा आपल्या जातीपुरतच बाबासाहेबांनी म्हणजे मर्यादित ठेवलं नाही, समान प्रगत जातीसाठी बाबासाहेबांनी काम केलं आणि वास्तव सादर करतोय। हे प्राध्यापक असते दादा खडसे साहेब, प्राध्यापक माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर बाबासाहेबांच्या चळवळीत प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात साहेब आता तुम्ही प्राध्यापकाच्या पदावर तुम्ही रिझाईन केलं, तुम्ही रिटायरमेंट झालं तुमचं, आता आम्हाला समाजकार्य करण्यासाठी वेळ द्या। तो प्राध्यापक माणूस काय म्हणतो, नक्की देईल म्हणतो, वेळ देईल, परंतु माझ्या मुलीचं आणि मुलाचं लग्न होत्यानंतर मी मोकळा। कार्यकर्ते म्हणतात ठीक आहे। लग्न झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या दरवाजा प्राध्यापकाच्या, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो। तो प्राध्यापक म्हणतो आता माझ्या दोन्ही लेकरांना त्यांच्या पुढची गोडी म्हणजे मला माझे नातू पाहिजे आहे, नंतर मी समाज कार्य करण्यासाठी नातू झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्याकडे, साहेब चला की ओ साहेब चला, हा म्हणतो माझ्या नातवांसाठी मला दोन रुमा बांधायचे, नंतर मी उघडा। रे 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 रे, अबे ज्या वेळेस तुले नेसाले 10 पैशाची चेटी नाही भेटे बे, परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे 1 लाखाची गड्डी घेतो आणि समाज कार्य करण्यासाठी म्हणलं तर मला वेळ नाही। अरे अरे अरे, आरक्षण घेऊन लागलेल्या हराम खोरा 12 बापाच्या औलादीच्या अशा लोकांना बोलतोय दादा काय? तरी पद्माकर काकाचा आशीर्वाद आहे, कोणी तर त्याच्यापाशी राहून मी काही करत नाही, आमच्यापासून तर लय दूर आहे, एवढी तयारी जेवढं असतो तो हलून टाकली असती। भयमानी करणाऱ्याला साथ देऊ नका, झाली मामा दादा, भयमानी करणाऱ्याला
साथ दे उनका दलाला कभी घोड़ भात खा उनका मनोज राजा डरा कुतरा ने तोड़ खा पंचा भड़व्याचा मैतीला हाथ ना उनका पंचा भड़व्याचा मैतीला हाथ ना उनका बाबा साहेबांचा प्रामाणिकपणे काम करणारा हा वर्ग म्हणजे आमचा वर्ग आहे. बाबा साहेबांनी आमच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे की बाबा साहेब म्हणतात माझे 10 भाषण एकीकडे आणि कलाकाराचं एक गाणं. म्हणून म्हणतो प्रामाणिक प्रामाणिकपणे प्रामाणिक स्टेज वरून अबे डोईवरती संसाराचे ओझे वाहत मेरा आदरणीय जे माझे बंधू कारखेडाला फार जागतिक धम्म परिषद घेत असतात असे ते सुधाकर दादा कांबळे आदरणीय माझ्या दादाकडून 500 रुपये मिळाले टाळा घेऊन त्यांचं स्वागत करा. क्या बात है दादा. अबे दैवर्ती सरसनाचे ओझे वाहत मेरा दैवत संसाराचे ओझे वाहत मेरा हैस ना दादा. सत्यपाल महाराज म्हणते हे काय खोटी तरी गोष्ट आहे. बाल्या बाली बाल्याची माय दोन तीन अधिक बाल्या असून ते दाबायदाची खोली स्वतःपुरत स्वतःच अस्तित्व खोलीतली दाबायदाच्याच खोलीत नेहमी जांगड ओतता गेला समाज गेला घंटात का का वास्तव आहे सत्यता आहे. अबे धोईवरती संसाराचे बाबासाहेब म्हणतात की रामू आपला हा प्राध्यापक म्हणते बाई संसार आपल्या दोघांचा घरचा विषय आहे. आणि बाबासाहेब रामूला काय म्हणतात रामू संसार हे तुझे क्षेत्र आहे आणि अभ्यास हे माझे क्षेत्र आहे. असे आरामपूर लोकांना म्हणतोय अबे धोईवरती संसाराचे ओझे वाहत मेरा धोईवरती संसाराचे ओझे वाहत मेरा अबे जन्म वाया गेला नसीहत कर दो भड़वेगिरी करने वालों को नाकाम करने की सारी चालों को और चौक में खड़ा करके झूठे मारो सालों को I'm
के बंदे अबे आयुष्य भर स्वप्नात गेलेना आता तरी काढा ना बे थोड्यातला डोक्यातला अंधार काढा ना बे ढोल लागे बाबासाहेब म्हणतात प्रकाशात या प्रकाशात या एवढा मोठा पवित्र धर्म परिषदेचा कार्यक्रम झोपा काढण्याची उरली वारे समाज कोण आहे ते कोण आहे धुवा दिले लोका कारण तुम्ही नाही उठवलं तर मी येऊन तिथे उठवी लय खराब गायक या बाबतीत उठवा कारण माझ्या बाबासाहेबाचं विधान आहे बाबासाहेब म्हणतात जो कोणी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशंकरण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु माहितीच्या अधिकाराखाली औरंगाबाद महाविद्यालयामधून मिलिंद महाविद्यालयामधून 7 लाख डिग्री होल्डर डिग्री घेऊन म्हणजे चालतात वाघिणीचं दूध घेऊन निघाले कोणी डरकट दिली वाघासारखी कोणी दिली सारे कुत्र्यासारखी भूकी राहिली ना अरे 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 नाही दादा वैयक्तिक पात्रीवरचा उदाहरण आहे रासलीला नावाचं पुस्तक आहे 21 पेज हा रेफरन्स आहे आयुष्यभर महात्मा गांधीचे एम के गांधीचे दोन्ही हात बायाच्या स्थानावर आहे परंतु माझ्या बाबासाहेबाचे हात आयुष्यभर पुस्तकावर आहेत ते नाचणार वाचणार गाणं नाही दादा माझं दुग्न हलणार गाणं नाही माझं दिले झिंझिणे आलं पाहिजे हे गाणं माझं माझा जन्म त्याच्यासाठी झाला याच गाण्यानं माझं शिक्षण गेलं परंतु मार्ग सोडला नाही भाऊ हे माध्यम निवडलं मी याच्यापेक्षा दुसरं मला माध्यमच नव्हतं मी गुलाम झालो असतो मला नोकरी लागली असती तर तुम्ही गुलाम हा घेऊ लागलो 60,000 पगार घेऊन माझ्या बाबाला 20% सुद्धा देऊ शकत नाही अशा लोकांना बोलतोय 65 लोकांना जे इमानदार आहे अशा लोकांना जे गुण करून काय म्हणतो गुवावर चमकणाऱ्या काजव्यांना तुम्ही वाघाची बरोबरी करू शकत नाही तो वाघ म्हणजे आपला बाप परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही मनोज राजा आकाशात जवळपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे माझ्या बाबासाहेबाचं कुणी वागणं करू शकत नाही श्रेष्ठ कुत्र्यांना भार होता आणि विरोधात माझा हा सारा का होता परंतु माझा बाण बाका झाला मनोज राजा कारण बॉडीशी माझा भीमराव होता Thank you.
खरी गोष्ट आहे दादा। गीताची पहिली मान सादर करतोय। आला जल मी कधी नाही विहारात गेला, मरेंगे पर अपनी ना बात बदलने वाले, क्या कहने, मरेंगे पर अपनी ना बात बदलने वाले, ना हम बदलने वाले ना आप बदलने वाले, बदलने वाले मनोज राजा माँ के इज्जत का ख्याल नहीं, कितने कमीने होंगे बाप बदलने वाले। कितने कमीने होंगे बाप बदलने वाले, बाप बदलने वाले। अबे इतिहासाचे पानी तू चारशील कधी, इतिहासाचे पाने तू चारशील कधी, आणि समाजासाठी घात काढशील कधी, काढशील कधी। मनोज राजा स्वतःसाठी जगून मरशील तर, बाबासाहेबांचे आणि रमाचे कर्ज फेडशील कधी, दादाकडून 200 रुपयाचं धम्मदान मिळालं। आणि मला सांगा मावळ्यांनो, तुमची संख्या, तुमचं लोकमत जास्त आहे, विहारात कोण कोण जात असत, हात वर करा बरं। तुम्हाला रमायची शपथ आहे, 1, 2, 3, 8, 10, 20, 25, 26 मागचे जात नाही काय, मागा स्वर्गीय आहे का तुम्ही, कोण कोण जात असते विहारा ना तुमच्या गावात, बाईच्या गावाकडे दिसत ते है काय, अरे चालतं बोलतो राहणं है नाही विहार, तू जात असतं का, म्हणतो अकोल्याचे होत का, काय मावळ्यांनो काय लाजता हो तुम्ही, अरे 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 माय गेलं हो जीवन, माया गेलं तुम्हाला काही सार्थक नाही झालं, मावल्यानो लाजू नका, तुमच्या पोरासारखा हो आपल्या भावासारखा हो, मी बाबासाहेबांच्या विचाराचा एक पोस्टमन आहो, माझ्या गावावरून विचाराचं बाबासाहेबांच्या विचाराचं पत्र घेऊन आपल्या गावामध्ये आलो, कारण बाबासाहेबांचा मेसेज पोहोचवण्याचं काम माझ्यावर आहे, आणि मी 2-3 तास आपल्या सोबत आहे, नंतर मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या, मग विहारा जा की नका जाऊ, माझं काम जे आहे बाबासाहेबांनी जी जबाबदारी दिली ते पार करण्याचं मी काम करतोय, वरी करा हात, तुम्हाला मायची शपथ, हा 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 या बात आहे, एकदा दोरदार टाळे वाजवा, हा 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 वा, धन्य झालो मी या गावात येऊन, काल खाया मिळती न दादा, काल खाया मिळत नव्हतं आज खान होत नाही, नाही नाही के काल, काल खाया मिळत नव्हतं आज खान होत नाही, काल ल्याया मिळत नव्हतं आज लेना होत नाही, होत नाही। हा पैसा आला आम्ही एवढे माजलो मनोज राजा, विहारात आमचं वंदनेले जाणं होत नाही, विहारात आमचं वंदनेले जाणं होत नाही, कधीतरी हिशोबाचा तारा व्हायला पाहिजे दादा, दादा दादा घंटी मामा, कधीतरी हिशोबाचा तारा व्हायला पाहिजे, आणि आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे। खडसे साहेब कधीतरी हिशोबाचा तारा व्हायला पाहिजे, आणि आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे। मनोज राजा बोधविहारे फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी, बोधविहारे ही परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे।
दहा कलेक्टर, दहा बैरिस्टर, दहा प्राध्यापक जर निर्माण झाले ना दादा, आपल्या समाजाची फार झपाट्याने प्रगती होईल। काय वर नावा, नामा तुझा नावाचा, हे बापरे हा ठोगा तुमचा लोकगीत आहे। तुम्ही काय काही नाही, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबलावादक माझे काका आदरणीय अनिलजी शिरसाट, या माझ्या काकाकडून 100 रुपयाचं धम्मदान मिळालं। हे धम्मदान नसून पैशात ही व्यक्त होऊ शकत नाही, हे माझ्यासाठी अर्व खर्व सारखे आहे। माझ्या काकासाठी जोरदार ताळे होत्या। त्याचप्रमाणे धनश्री बालाजी साखरे, कोणतं गाव, गांजेगाव सामाजिक कार्यकर्ता, माझ्या दादाकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान मिळालं। बरं वाटते असं चालतं बोलतं राहिलं तर चालते। तसे मी बाबासाहेबांचं गाणं भुकटात ऐकू नये भाऊ, कारण की बाबासाहेब म्हणजे भुकट्याला मानदान मिळत नाही, भुकटे हे भुकट्यात असतो। जसं बेरीज करताना गणी बरोबर झाल्यानंतर भुकट्या भुकट्याच्या जागी जाते, तसं जे भुकटात गाणे ऐकते त्यांचं असं आहे। अंशिका गच्चे, राणा साळ, जिल्हा नांदेड, आणखी काय का काका अभिलाष गायकवाड, किती 50 राहू दे मध्ये प्लस आठ कटकट करत जाऊ ना 500 पर्यंत पोहोचून जाऊनंतर 50 आता हो फक्त मला सांगायचा हा जिथून वोट टाकायचा दादा दादा 5 पर्यंत सांगा वोट पोचली कुठे होता। आपण बाबासाहेब म्हणतात धोक्याला मानदान मिळत नसतो, धोक्य हा धोक्य असतो। तर म्हणतोय दादा जरा खाली उद्या मला इथं बसून मजा नाही उरायला, मुंबई उरायला पाहिजे। झोकटचा खुशबू पाणी मी मजा नाही आता, इकडे जाऊन काय झालं, झोपी गेलेली महिला आहे, जागी असली तर लय परिवर्तन झालं असतं मला। हे माझा सणार यंग जनरेशन, हे सांभाळा तुम्ही, जाता हो तुम्ही सांभाळा, हे आम्ही सांभाळतो। माझ्या भावाला हात वरती करा, यांच्यापेक्षा जास्त हात तुमच्यावर झाले पाहिजे। तुम्ही मरता का, तुला थंडी लागू राहिली सारे दुनियाची, हो ना यार। एसी में बसर करते हैं चोटी निकालने वाले और फुटपाथ पे सोते हैं मोती निकालने वाले, क्या बात है। एसी में बसर करते हैं चोटी निकालने वाले और दादा फुटपाथ पे सोते हैं मोती निकालने वाले। मनोज राजा, भारत में खुलेआम आत्महत्याएं कर रहे हैं, धरती का सीना चीर के रोटी निकालने वाले। धरती का सीना चीर के रोटी निकालने वाले और फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता। ये देखा दादा, जेवढी थामानं कमवली है त्याच्यात मजा है कि लोकांचे पाय धरू धरू चमचेगिरी करू करू भडवेगिरी करू करू कमवली त्याच्यात मजा है, मला सांगा बरं है कि नाही। घामाच्या संदर्भात पंकज दादा, माधव दादा घामाच्या संदर्भात मोजू शेर झाला। काय वर नावा, नामा तुझा नामाचा, नावा नावाचा, काय वर नावा, नामा तुझा नावाचा, बाबा भीमा तू केलेला पवित्र कामाचा। इशारा काय वर नावा, नाम तुझा नामाचा,
भूखे ले ले बाबा भीमा का माता मिला ले ले सुगंध ये तो तुझा धामा ये जाले लई मध्ये उत्तर मध्ये तहेत में गाता हूँ काय वर्णवन नामा तुझा नावाचा बाबा भीमा तू केलेल्या पवित्र कामाचा मी लावलेल्या अत्तरालाही सुगंध ये तो तुझा घामाचा सुगंध येतो तुझ्या घामाचा फुकट्याला मानदान मिळत फोकट का कुंभू बांधने में मजा नहीं आता है घामाच्यात नी मजा नहीं ना घामाचा आलं म्हणून ते आलं शे घामात नी मजा आहे हो जो भडवेगिरी चमचेगिरी कमावते ना करून त्याच्यात मजा नाही स्वाभिमान त्यालाच तर म्हणतो जे घाम घडून कमावते त्याला स्वाभिमान म्हणते फुकट्याने स्वाभिमान बाबासाहेबाचं गाणं तसंच आहे हलक्या कार्याचा माणूस पैसे देऊ शकत नाही अटक येऊन कवाड ठरून काही भरोसा बाबासाहेबांच्या गाण्यावर जे पैसे देतात पैसे देणाऱ्याकडे दानात असली पाहिजे कमाई मधला विसावा हिस्सा समाजासाठी दान करा हे पुण्यशील कर्म आहे अकुशल कर्मांच्या मागे लाग शांत गड्ड्यात जा सरदार बोरकर साहेब एम के गांधी बरेच लिहिले म्हणून म्हणतो की फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता और खाने में नमक ना हो तो मजा नहीं आता मनोज राजा फेर तो कुत्ते भी भरते हैं स्वाभिमान ना हो तो जीने में नाही गमलं मला तिकडं आलो मी इकडं जयंती मामा जयंती बाबा साहेबाची गाणं अगे डोकं फिरलो या बळीचं तू तुये नाही बळीचं नाही फिरलो तुये डोकं फिरलो जयंती बाबा साहेबाची थांबा जरा जयंती बाबा साहेबाची माझ्या समाजातील तरुणांनी लावला 1 लाखाचा डीजे त्या डीजेत मी गाणं डोकं फिरलं नका नका तसं नको करू तुम्हाला जयंती जर साजरी करायची असेल तर प्रबोधनाचे कार्यक्रम करा त्या प्रबोधनामध्ये निबंध स्पर्धा घ्या ज्ञान स्पर्धा घ्या कुठलीही स्पर्धा घ्या पण ज्ञानावर ती स्पर्धा आधारित असली पाहिजे मला सांगा डीजेने काय होते सुधाकर दादा म्हणते मामा काय होते भांडण त्यामध्ये अर्धी नाही दिली मॅ तुली अर्धी नाही दिली 90 नाही दिली झाला वाद जागतिक विद्वानाच्या जयंतीला गालबोट लागले की नाही लागलं तुम्ही तर मुकेश झाले वाटते लागलं की नाही दारू पिऊन बाबासाहेबांची जयंती साजरी केली गालबोट लागते की नाही मग आपण एवढे मोठे झालो आभाळा येवला शिकला बाप तोडून रीती रिवाज काका दिलशायने दिल पुस्तक ले भोलागाने वाचलं हे लोक बाबासाहेबांच्या संदर्भात बोलतात आणि एवढे शिकलो अरे तिथंच राहा बाबू आभाळा येवला शिकला बाप आभाळा येवला शिकला बाप तोडून रीती रिवाज अबे तू बंदूक काय शिकला बे तुला चढलाय भारी माझ डीजे लावू नका हुशाराची जयंती साजरी झाली पाहिजे तलवार ही धारधार घासल्याने होत असते पाणी एके जागी दूषित साचल्याने होत असते घासल्याने होत असते हे मी नव्हे मनोज राजा बाबासाहेब सांगून गेले परिवर्तन भिन्न हलवलेलं नाही पुस्तक वाचल्याने होत असते Thank you.
चरवट जीवन है, गरीब लोग चरवट जीवन है। मले सांगा ना इथे हाय कोणी बाबासाहेबांच्या आरक्षणाने आरक्षणाचा फायदा घेऊन कलेक्टर झालेला माणूस आहे का? इथं दाखवा हा कचऱ्याचे आजचं पेमेंट घेणार नाही। मला प्राध्यापक माणूस दाखवा एखादा आहे का? इथं शिक्षक दाखवा आहे का? रे शिक्षक आहे का? बे तुझ्या मायना नऊ महिने तुले ठेवलं असले का तोटा? परंतु बाबा साहेबांची बेईमानी करतो आणि बायकाच्या पदरामागे लपतो लेगा ठेवू लागे आहे का? बे इकडे नाही आहे, ते आपल्या भागाकडे आहे अमरावती अकोल्याकडे जास्त इंग्लिश नाही ना हो घेऊन घेतो ना स्टॅम्प वर। इकडे चांगले लोक आहेत अकोल्याकडे खराब लोक। बाबा साहेब म्हणतात विहारात दर रविवारी शिकलेल्या लोकांनी पत्नी मुला बाळासह यावे, तुमचं अनुकरण हा माझा अडाणी समाज करेल आणि तो सुद्धा तुमच्या मागोर मागी पावलावर पाऊल ठेवून विहारात येईल, म्हणजे आपल्या समाजाची झपाट्याने प्रगती होईल। हे कोणाने सांगितलं होत? अडाणी माणसाने सांगितलं होत? तुम्हाला सांगत होता लेखो चोटतो रविवार हा माझा मिशन डे आहे। या बायकोचे जिले खाले भेटी नाही, शिडे तुकडे लोकांच्या घरी भांडे घासायचा असतो। परंतु माझ्या बाबासाहेबांचा जन्म लाला आणि तुला फक्त माझ्या बाबासाहेबांनी असं बोटाचा स्पर्श केला, तुझ्या जीवनाचं सोनं झालं। आणि याची शनिवारी मीटिंग होते दोघांवर बायको त्यांच्या भाषेत सांगतो, सारीच भाषा येते दादा म्हणले। हा कोणाचे बघता बुद्धिस्ट प्रवर्गामध्ये तो वरतो कडसे साहेब नाव त्याच। हा बापू लखन हा असं करते मी तुझ्या पप्पाला सांगते असं तसं गेल्या वेळेस डुक्कर खाल्ला होता, यावेळेस होईल खाऊ थोडस रविवारला आहे आमच्या इकडे खाता। हिच नियोजन शनिवार पासूनच लागते, यावेळेस डुक्कर खाल्लं होतं आता काय खातो माणूस आहे ना एलगुंडा एलगुंडा। पण हे नाही म्हणते यावेळेस आपण गाजेगावच्या विहारात गेलतो उद्या उमाखेडच्या विहारात रविवार आहे। हे विचार कोणी करत थांबणार बा कोण पायल मंडप डेकोरेशन सावडे शिवरायांच्याकडून 100 रुपये मिळाले। कृपा राष्ट्रपाल काळबंडे साहेब तुम्हीच होय का सावडवाले? नाही मला वाटलं तुम्हीच होय असं त्यांच्याकडून 100 रुपये मिळाले। त्याचप्रमाणे विश्वजीत कवळे सामाजिक भीम शक्ती तालुका अध्यक्ष उमरखेड यांच्याकडून 100 रुपये मिळाले। वैंकीने दादा समाजाची प्रगती या बाबत दादा माझा लहान भाऊ माझ्या काकाचा मुलगा फार सुंदर ढोलक वाजवतो विशाल इंगळे ते कोणते चला हवाई हवाई उद्यामध्ये काम करणार आहे भाषाचे मुक्ती ते कोण आपल्या शुक्ला ना आपल्या त्याच्यात असतात ते आमचे आदरणीय विशाल दादा। या माझ्या छोट्या भावाने माझी कदर केली आणि मग मोठ्या भावाला म्हणजेच मला 100 रुपये दिले काळे वाजून माझ्या भावाचं स्वागत करावं भाऊ बनवून द्यायचं। लेकरा बाबाची घरंदाज वाटली पाहिजे, काल जरी नाही तुला आज वाटली पाहिजे वाटली पाहिजे। त्या भीमाची तुझ्यासाठी 4 लेकरं मातीत केली, भीमाची तुझ्यासाठी 4
लेकर माती केली त्या भीमाशी बेईमानी करताना तुला लाज वाटली पाहिजे। ढोलकवर जे ब्राह्मण समाजाचा आहे गुबीजी, परंतु बाबासाहेबांचा एवढा कट्टर आहे आणि पूरा भारत भ्रमंती केली त्यांनी माझ्या दादासाठी माझ्या काकासाठी जोरदार टाळे होत आहे। महाराज आहे हा, सुनल की हराम्याकडून सुधाकर दादा मोंटी मामा हराम्याकडून हरामखोरी होऊ शकते, सिरजोरी बरजोरी होऊ शकते। म्हणून राजा जर भाड खाऊन शिलेदार निघाले तर बाबासाहेबांची विचार तोही होऊ शकते। बिलकुल दादा घेतो ना, असली सिक्का कभी खोटा हो नहीं सकता है, असली सिक्का कभी खोटा हो नहीं सकता, हकीकत में जो बड़ा है वो छोटा हो नहीं सकता। मनोज राजा बाबा का खाकर नमक जो बेईमान हो गया, माँ कसम इंसान का बेटा हो नहीं सकता। ओ मेरी जान, प्लीज मेरे तरफ मेरे को फॉलो करो यार। प्रकाश गडबाजी लिखा दे एवरी मोटी नोट काका एवरी लंबी फक्त पन्नास तेरे साढ़े चार से काका जाओ। अरे जन्म अविचार माणसाला तारू शकत नाही, संकटे संकटाला दूर सारू शकत नाही, बंदुकीची गोळी माणसाला मारेल परंतु विचाराला कधी मारू शकत नाही।
विचार आला कभी मारू शकत नहीं एक्साम्पल देऊ का एक्साम्पल प्रख्यात विद्वान मैक्सिम म्हणतो महापुरुषांचा खून होऊ शकतो परंतु त्यांच्या विचाराचा खून होऊ शकत नाही मॅक्झिमीच्या वक्तव्याला खोटे ठरवत बाबासाहेब म्हणतात महापुरुषही मरतात आणि त्यांचे विचारही मरतात महापुरुषांना जिवंत ठेवायचे असेल तर त्यांच्या विचाराला मानणारी मंडळी जिवंत असणे गरजेचे आहे म्हणून म्हणतोय विचार माणसाला तारू शकत नाही संकटे संकटाला दूर सारू शकत नाही बंदुकीची गोळी माणसाला मारेल म्हणून राजा परंतु विचाराला कधी मारू शकत नाही म्हणून तर म्हणतो जन्म सीताराम पवार साहेबांच्याकडून गांजेगाव यांच्याकडून 200 रुपयाचं धर्मदान मिळालं त्याचप्रमाणे मंचक पाटील हरपडा यांच्याकडून 200 रुपयाचं धर्मदान मिळालं सदासाठी स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी बोलत नाही आपल्या काळजावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा अबे जन्म शेवट सादर करतो विचार करा ध्रुव पलस जर एवढं लंब काही तर गाणं किती लंब काही नाही अभ्यास लागा ना दादा नाही तर 5 मिनिटातच गाणं खाल्ला असतो तिथं तर 4 घंटे पाहिजे एकच गाणं गाण्यासाठी दादा शेवट सादर करतोय अरे जन्म अरे जन्म 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 नाचा 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 जन्म वाया गेला बेकुआ जन्म वाया गेला आंबेडकर चळवळीचे नका म्हणून जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे खरे वारस कोण खरे वारस कोण म्हणजे प्रकाश आंबेडकर जे आता बरं आठवले साहेब आहेत पण पट्टा आहे त्यांच्याकडे जाऊ नको तिकडं मला पक्षाचं काही घेतलं नाही माझा पक्ष बाबासाहेब माझा नेता बाबासाहेब माझं सर्वस्व बाबासाहेब मी पक्षाची इच्छाला मानत मी विचाराचा माणूस विचाराने पेटलेला माणूस माझा पक्षही बाबासाहेब माझा नेताही बाबासाहेब परंतु चांगला प्रकाश प्रश्न निर्माण केला दादांनी आंबेडकरी चळवळीचे खरं वारस कोण कवाडे आठवले राऊत गहू सोडला काय बरोबर आहे प्रकाश आंबेडकर आंबेडकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या एक नरका बोलला रे
ज्यावेळेस कोरेगाव मध्ये दंगल घडली भीमा कोरेगाव मध्ये एकच नरगा बोलला त्या नरग्याचं खानदान नाव ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. एक नरग्यानं एवढा मोठा भारत बिंदून टाकला. कोणी बोललं आठवले साहेबांच्या मानसिक ते मानसिक संतरण बिघड झालं ते तिकडे लक्ष नका इकडे द्या. हे बारावा खेळाडू आहे त्याच्या मागे लागू नका. तुम्हाला भारत झालं ना आपल्याला भारत घालून टाकलं. एकच नरका बोलला त्या व्यवस्थेने दंगल घावली म्हणून त्यांचं नाव ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. बाकीचे कोणीच बोलले नाही. पालीस लावाचं काम केलं तिकडे ओढणार नंतर मग आले तर मी सोडणार. येताचा शेवट सादर करतोय. दान दिले म्हणजे उपकार होत नसतो. दान दिले म्हणजे उपकार होत नसतो. खून करणाऱ्यांचा सत्कार होत नसतो. मनोज राजा इतिहासाची पाने साक्ष देतात. नामर्दांचा कधी जे जयकार होत नसतो. गीताचा शोध सादर करतो. आता तरी सुधर पुढे वेळ नाही परी. मनोज राजा चाची धूत धूत मेला.